तुम्ही तयार नाही राणे समितीचा अहवाल आला राणे समितीनं सांगितलं त्याच्यानंतर सरकारनं सुद्धा फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं बारा टक्क्याच्या पुढचं आरक्षण दिलं लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला हे आरक्षण द्यावं लागतं जर आता ही लोकसंख्याच मोजली नाही आहे तर मराठा समाजाला तुमची ठोस मागणी असेल ना की आम्हाला एवढे टक्के पाहिजे आम्ही ओबीसीमध्ये येतोय तर आम्हाला एवढं पाहिजे तुम जर आता वेगवेगळे प्रवर्ग केलेले आहेत वेगवेगळ्या प्रवर्गाला एन टी एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री एन टी डी असे जे वेगवेगळे प्रवर्ग आहेत त्यांना ठरवून दिलेलं आरक्षण आहे तसं मराठा समाजाचा एखादा कुणी प्रवर्ग करून दिलं तर किती टक्के आरक्षण तुम्हाला हवं आहे नाही त्याच्या टक्क्यावरी पाडायची गरजच नाही आणि वेगळा प्रवर्ग कुणबीचे करायचं नाही आम्ही आहोत तिथं फक्त आम्हाला एक शासन निर्णय करायचा आहे Hmm. मराठा आणि कुणबी एकच आहे जसं की दोन हजार चार चा एक जून hmm. hmm. दोन हजार चारचा जी आर ए मराठा आणि कुणबी एकच असल्याचा तो कायदा पारित करताना आधार घेतल्याशिवाय केलेला नाही तो फक्त नवीन सुधारित जे आर शासन निर्णय करायचा आहे दोन हजार तेवीस मधला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणजे त्याच टक्केवारीत आम्ही आहेत जी कुणबीची टक्केवारी त्यातच आम्ही आहेत फक्त आम्हाला मोजायलाच दादा कोणी तयार नाही त्याच्यात धरलंच जात नाही आम्हाला ते म्हणते ते, ते, ते वेगळे वेगळा प्रवर्ग टिकत नाही ना राणी साहेबांची समिती झाली गायकवाड साहेबांनी बारा तेरा टक्क्यानुसार मराठा समाजाला मागा सिद्ध केलं शैक्षणिक आणि सामाजिक तेही टिकत नाही ते पन्नास टक्केच वर जाते ऑलरेडी आम्ही इथं येत ना उदाहरणार्थ आमचं एखाद्या एकर जमीन मुंबईमध्ये तुम्ही आम्हाला पुण्याला बघायला लावली तिकडच हिंडत होतो आम्ही दोन चार पिढे झाले आम्ही ऑलरेडी इथं आहेत तिकडे काय लिंडायला लावतोय आम्हाला विनाकारण आम्ही इथंच येत फक्त ते आमचं जुळून नाही इकडं ना काही येऊ आमच्यात ना येऊ मग जातो कुठं पश्चिम महाराष्ट्रातले नेते असं म्हणतात की तुम्ही जेव्हा ही मागणी करता तेव्हा तुम्ही आम्हाला विश्वासातच घेत नाही आहे आम्हाला कुणवी म्हणून नको आहे आम्हाला मराठा म्हणून आरक्षण हवं आहे तुम्ही मराठवाड्यातल्या नेत्यांसाठी लढता असाही आरोप केला जातो मराठवाड्यातले करतो मी सरसकट महाराष्ट्राला आलं मग तेच मराठवाडा कुठं आला आहे त्यांचं असं म्हणणं आहे नाही ते काय सांगते उगंच उगं त्यांचं सांग कवठं डोका लावून बसायचं आपण समाज महाराष्ट्रातला एकत्र नसतात तिथं करोडात आला नसता आम्ही आमचे एक सवय दादा पाचशे आले तर आम्ही पाचशेच म्हणतो शेकडो म्हणतो त्याला हजार आलेत हजार म्हणतो लाख आलेत लाख म्हणतो कोटीतच आलेत वीस किलोमीटरवर माणसालोबरा जागा नव्हती काय ते राज्य राज्यातले लोक गोरगरिब येडे नाहीत फक्त ते त्या प्रश्नाचं उत्तर मी साधं देईन मी कोणाला टार्गेट नाही करू शकणार कारण माझा तो धंदा नाही टीका करायची म्हणून आमचा सगळं ध्येय आरक्षणावर आहे त्यामुळे एकच सल्ला आहे सल्ला म्हणण्यापेक्षा एक मुलगा म्हणून सांगतो ज्यांना घ्यायचं ते घ्या ज्यांना घ्यायचं नाही ते घेऊ नका त्याचा जोर जबरदस्ती नाही आहे जे गोरगरिबांचे मराठ्यांच्या पोर त्यांचं कल्याण आहे तुमची टॅगलाईन होती गरजवंतांचा भाव त्यांना लागल त्यांना घेते तुम्हाला जर कधी वाटलं चार दोन वर्षीने गुपचिप काढायचं घ्यावं काढून सध्या नाही काढायचं नाही काढावं पण गोरगरिबांच्या याचा आडू पडून वाटलो नाही व्हावं या मताचा मी खर तर ही दृश्य सगळी बोलकी आहेत महाराष्ट्रानं बघितली भीती कदाचित अशीच पण असेल हे सगळे जर मध्ये आले तर आपलं राजकीय आरक्षणाचं काय होईल कारण आज ओबीसीना राजकीय आरक्षण आहे म्हणून छोट्या गावात एखाद्या छोट्या गावात समजा छोट्या जातीचे चार जरी घर असतील तर त्याचा ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो त्याचा सरपंच होऊ शकतो पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना आरक्षण आहे म्हणून ते निवडून जाऊ शकतात हो तर मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर छोट्या जातींच्या राजकीय आरक्षणाचं काय तसं सांगावं मग ते तसं असं ते विरोध करायला नाही पाहिजे मग त्यांनी ते सांगाव ना हे प्रॉब्लेम आहे तोडगा काढून असं काय अनेक प्रॉब्लेम पैकी हा बोलतच नाहीत ना नुसतेच आत येऊ नका मध्ये खालचं घ्यान वरचं घ्या कोणचं घेतो कोणचं द्यायना ना खालचं द्या ना वरचं द्या ना तुम्ही बोला मग तसं मी विचारला तुम्हाला प्रश्न तुम्ही सांगा आता काय नाही 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 राजकीय आरक्षणात ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं काय जर मराठा समाज मध्ये आला मराठा समाजाची मी आकडेवारी तुम्हाला सांगतो ही आकडेवारी अशी आहे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चार या कालावधीत दोन हजार चारशे तीस आमदार झाले पंचावन्न टक्के म्हणजे एक हजार तीनशे छत्तीस आमदार हे मराठा समाजाचे चोपन्न टक्के शिक्षण संस्था मराठा समाजाच्या त्याचबरोबर विद्यापीठाच्या व्यवस्थापनात साठ ते पंच्याहत्तर टक्के प्रतिनिधित्व मराठा समाजाकडे राज्यातील एकशे पाच साखर कारखान्यांपैकी शहाऐंशी साखर कारखाने मराठा समाजाकडे एकाहत्तर पूर्णांक चार सहकारी संस्थांवर मराठा समाजाचं वर्चस्व पंचाहत्तर ते नव्वद टक्के जमीन मराठा समाजाच्या व्यक्तींकडे एक सगळी सत्ता आणि आर्थिक सत्ता कुठंतरी श्रीमंतांकडे एकवटली ही गरीब मराठ्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे का त्यांच्या तर मुळे आमच्या अंगावरचे कपडे फाटले जात होत आम्हाला कपडे फाटू सर लढायची वेळ त्यांच्या म्हणाले ती जरी एकत्र आले ना दोनच घंट्यात आरक्षण मिळेल आम्हाला आम्हाला गोरगरीब मराठ्यांना इतके तसं बसायची गरज नाही